भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे द्वारा विगत दो दिनों पूर्व पत्रकारों के विषय में अशोभनीय बात कहने पर क्षुब्ध हुए पत्रकारों ने आज दिनांक 29 सितंबर को एक ज्ञापन आरडीसी को देकर अपना विरोध प्रकट करते जाहिर माफी की मांग की। समाचार संकलन अशोक भाई जोशी। अजूब तो दोन असे या सर सर आणि आपण तरी कार्यालय कळवून देतो आपल्या बघना। धन्यवाद सर। दोन मिनिट अरे स्वप्नील जवळ येणार असं सौन कॅमेऱ्याच्या बाहेर चालला पत्रकार एक मनोरुग्ण बावनकुळेंचा बंद झालं होतं ते जाणे होते काय बुलढाणे सांग नमस्कार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जो कालपरवा पत्रकारांबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा आज अमरावती जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सर्व संघटनेचे पत्रकार आहेत सर्वांनी आज जाहीर निषेध केलेला आहे आणि पत्रकारांनी आज जी एकजूट दाखवलेली आहे त्या एकजुटीच्याच माध्यमातून आम्हाला भाजपच्या बावनकुळेंना सांगायचं आहे की पत्रकारांना तुम्ही धाब्यावर का घेऊन जाता आम्हीच तुम्हाला धाब्यावर जेवणाचं आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो। याआधीसुद्धा अमरावती शहरात भाजपचे जे पूर्व अध्यक्ष होते चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा असंच एक पत्रकार परिषदेत वक्तव्य केलेलं होतं मात्र आमच्या अमरावती जिल्ह्यातील पत्रकारांनी त्याचवेळी त्यांना जाब विचारला होता तर त्यांना अक्षरशः पत्रकारांसमोर लोटांगण घालावं लागलं होतं माफी मागावी लागली होती। आजही आमची आपल्या माध्यमातून मागणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांना हे सांगितलं आहे की बावनकुळेंनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी एवढी आमची मागणी आहे। त्यांनी माफी जर मागितली नाही तर आम्ही पुढील काळात तीव्र आंदोलन करू आपल्या माध्यमातून सांगतो।